संख्येचे वर्गमूळ भागांची उदाहरण. स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल ऑफ डिव्हिजन मेथड. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो भागाच्या पद्धतीने संपूर्ण वर्गसंख्येचे वर्गमूळ शोधणे, त्याच्या वर्गमूळातील अंकांची संख्या अंदाज करणे हे शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहूया. चला आधी उदाहरण पाहूया. एका हॉलमध्ये 961 खुर्च्या आहेत अशा प्रकारे त्यांची व्यवस्था करणे की प्रत्येक रांगेमध्ये रांगेच्या एकूण संख्ये इतकी खुर्च्या असतात, तर अशा प्रकारे किती रांग तयार केल्या जाऊ शकतात ते सांगू शकता? येथे आपल्याला 961 खुर्च्या अशा प्रकारे व्यवस्था कराव्या लागतील की प्रत्येक ओळीत एकूण ओळींच्या किती खुर्च्या असतील. परंतु हे केवळ तेव्हाच शक्य होईल जेव्हा येथे आपल्याला दिलेल्या एकूण खुर्च्यांची संख्या परिपूर्ण वर्गसंख्या असेल. जर तो परिपूर्ण वर्ग असेल तर त्याचे वर्गमूळ आपल्याला प्रत्येक रांगेमध्ये पंक्ती आणि खुर्च्या देईल, नंबर मिळेल. चला भागाची पद्धत वापरून 961 क्रमांकाचा वर्गमूळ शोधू. सर्वप्रथम आपण 961 आणि त्याभोवती अशा रेषा काढू, त्यावर बार लावेल. ह्या संख्येतील अंकांची संख्या विषम आहे म्हणून डावीकडील पट्टीच्या खाली फक्त एक अंक असेल. आता आपल्याला एक संख्या मिळेल ज्याचा वर्ग 9 बरोबर किंवा त्यापेक्षा कमी असेल, म्हणजेच डावीकडील पट्टीच्या खाली असलेली संख्या. येथे ही संख्या 3 आहे. 3 म्हणजे या संख्येचे विभाजक आणि भागाचा पहिला अंक. भाज्य 9 पहिली संख्या 9 आहे, ते लिहा आणि दोन्ही करा. येथे आपल्याला 0 मिळतो. आपण प्राप्त झालेल्या उर्वरित पुढील पट्टीच्या खाली क्रमांक लिहू. आता नवीन भाजकसाठी रिक्त जागा सोडा आणि जुने विभाजक एकक अंक 2 गुणाकार करा. ह्यानंतर रिक्त समोर शिल्लक अशा प्रकारे लिहा. ही रिकामी जागा भरण्यासाठी आपल्याला सर्वात मोठा अंक सापडेल जो भागाचा नवीन अंक असेल, आणि नवीन भागाचा भाग नवीन भागाचा गुणाकार उत्पादनाच्या घटकापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा बरोबर असेल तर उर्वरित 0 होईल. रिकाम्या जागेवर 1 येईल. आता दिलेल्या संख्येमध्ये कोणतेही अंक शिल्लक नाहीत. अशा प्रकारे आपल्याला 961 वर्गमूळ मिळत आहे. आता दिलेल्या संख्यांमध्ये एकही अंक शिल्लक नाही. अशा प्रकारे आपल्याला 961 वर्गमूळ 31 मिळत आहे. तर हॉलमध्ये एकूण 31 रांग खुर्च्या असतील आणि प्रत्येक रांगेमध्ये 31 खुर्च्या असतील. चला आता आणखी एक उदाहरण पाहू. सर्वात लहान नैसर्गिक संख्या शोधा जी 1000 जोडल्यास आपल्याला एक परिपूर्ण वर्ग मिळेल. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ येथे थांबवून प्रश्न सोडवू शकता. संख्या 1000 ही एक परिपूर्ण वर्ग नाही. आपण हे का सांगू शकता? हे कारण आहे, ह्या क्रमांकाच्या शेवटी शून्यांची संख्या विचित्र आहे आणि आपल्याला माहित आहे की कोणत्याही परिपूर्ण चौकाच्या शेवटी असलेल्या शून्यांची संख्या फक्त समान असते. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम भागाकार पद्धतीने 1000 संख्येचे वर्गमूळ शोधू. येथे आपण 29 उर्वरित रक्कम घेत असल्याचे पाहू शकता. येथे उर्वरित 0 आहे म्हणून 1000 परिपूर्ण वर्गसंख्या होणार नाही, म्हणजेच येथे भागफळ 31 आहे. हे दाखवते की 31 वर्ग 1000 लहान आहे, कारण 32 संख्या 31 संख्येपेक्षा मोठी आहे, तर 32 संख्येचा वर्ग देखील 31 मोठा असेल. 32 म्हणजे 1024. ह्याचा अर्थ पुढील पूर्ण संख्या 32 वर्ग 1000 मोठा असेल. 1024 संख्या जोडून आपल्याला एक परिपूर्ण वर्गसंख्या 1024 मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले वर्गमूळ शोधण्याच्या भागाच्या पद्धतीशी संबंधित उदाहरणे. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी संबंधित सामान्य चुकांबद्दल शिकू.
धन्यवाद.